नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल स्मार्ट मम्मीज अर्थात PSM या सेवाभावी संस्थेच्या वतीने उद्या सायंकाळी 4:30 लहान मुलांसाठी फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या फॅशन शोमध्ये दिव्यांग मुले देखील सहभागी असणार आहेत. शारीरिक कमतरतेवर मात मिळवत त्यांच्यात संकटात सामोरे जाण्याची वृत्तीची जागृती व्हावी या उद्देशाने दिव्यांग मुलांचा रॅम्प वॉक आयोजित करत असल्याचे संस्थापिका शीतल ठक्कर यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात शुक्रवारी पहाटे एका रिक्षाचा भीषण अपघात झाला. या घटनेत 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून रिक्षा चालक गंभीर जखमी आहे. खंडाळ्याकडून खोपोलीच्या दिशेने रिक्षा येत असताना बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात बालाजी विजेंद्र राव आणि मच्छिंद्र संभाजी काळे यांचा जागीच मृत्यू झाला तर चालक गणेश चव्हाण हा रिक्षात अडकला होता. त्याला बाहेर काढून खोपोली नगर परिषदेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने पनवेल येथील MGM रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघाताबाबत खोपोली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेवणे श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीत मनी लॉन्ड्रिंग झाले असल्याचा आरोप केला. त्याचवेळी ठाकरे कुटुंबियांनी हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदीसोबत व्यवहार केले असल्याचेही सोमय्या यावेळी म्हणाले. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा उघड करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेमणे श्रीधर पाटणकर यांच्यावर पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले. ते म्हणाले की श्रीधर पाटणकर हे श्रीजी होम्स या कंपनीत भागीदार आहेत. या कंपनीकडून मुंबईतील शिवाजी पार्क येथे एक इमारत उभारण्यात आली आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रीजी होम्स या कंपनीशी आपला काय संबंध आहे हे जाहीर करावे असे आवाहन सोमय्या यांनी केले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 342व्या पुण्यतिथीनिमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि महाड स्थानिक उत्सव समितीच्या वतीने किल्ले रायगडावर आज शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. पुण्यतिथीच्या निमित्ताने शिवपुण्यस्मृती पुरस्काराने भारतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर आणि इतिहास संशोधक डॉ उदय कुलकर्णी यांना गौरवण्यात येणार आहे. अतिविशिष्ट सेवापदक आणि परमविशिष्ट सेवापदक प्राप्त मुरलीधर पवार, नरवीर तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे यांचे वंशज समस्त मालुसरे घराणे यांचा देखील विशेष सन्मान करण्यात येणार आहे. मुरुड जंजिरा येथील खोरा बंदराला शासनाकडून जेटीसाठी 11 कोटींहून अधिक निधी मंजूर झाला आहे. खोरा बंदर येथून जंजिरा किल्ल्यासाठी प्रवाशी जलवाहतूक सुरळीत सुरू आहे मात्र किल्ल्यात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याने समुद्राच्या ओहोटीच्या वेळी बोटी जेटीला लागत नाहीत. त्यासाठी मेरीटाईम बोर्डाने समांतर जेटी बांधण्याचा प्रस्ताव 7 जानेवारी 2022 रोजी शासनाला दिला होता. त्यानुसार शासनाने मुरुडच्या पर्यटनवाढीसाठी 6 एप्रिल रोजी नवीन समांतर जेटी बनवण्यासाठी एका परिपत्रकाद्वारे निधी मंजूर झाल्याचे जाहीर केले आहे. या नवीन जेटीमुळे मुरुडच्या पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. कर्जत तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असणारी चुगरेवाडी ही 100 घरांची वस्ती आहे. या वाडीतील शाळेत शिकणाऱ्या मुलांना सर्व प्रकारच्या प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून डिजिटल संच, स्पर्धा परीक्षा पुस्तके तसेच पंखे दिले आहेत. जुगरेवाडीसारख्या दुर्गम भागात ही मदत दिल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक रवी काजळे यांनी आभार मानले आहेत. यावेळी सुरेश जठार, निलेश कोकाटे, पोलीस पाटील जनार्दन पारधी,
आनंद कराळे, संतोष कोरडे, सतीश घाबट यांच्यासह ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सलग चार दिवस सुट्ट्या आल्याने मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव परिसरात शुक्रवार सकाळपासूनच वाहनांच्या सुमारे 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची पूर्ती दमछाक झाली. माणगाव हे दक्षिण रायगडमधील मध्यवर्ती ठिकाण असून येथून दिघी पुणे राज्यमार्ग, माणगाव पुणे मार्ग आणि मुंबई गोवा महामार्ग तसेच जवळील इंदापूर येथून मुरुड आगरदंडा मार्ग जात असल्याने या परिसरात सुट्टीच्या काळात वाहनांची गर्दी असते. त्याचाच सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली आहे. रोहा तालुक्यातील शेणवई आदिवासी वाडीतील रवी वसंत वाघमारे यांनी पत्नी जयश्री वाघमारे हिचा 9 एप्रिल रोजी खून केला. त्याला रोहा पोलिसांनी 11 एप्रिल रोजी अटक केली. न्यायालयाने आरोपीला 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीत असलेल्या आरोपीने गुरुवारी पहाटे आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक अशोक दुधे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. महाराष्ट्र राज्य आदिम कातकरी जमाती संघटनेचे अध्यक्ष दत्तू वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली. रोहा पोलीस स्थानकात घडलेली घटना ही संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे घडली आहे, त्यामुळे दोषींवर तातडीने कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा वाघ यांनी इशारा दिला. मुरुड येथील समुद्रकिनारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर तेल वाहून आले असून यामुळे समुद्रकिनारा विद्रूप झाला आहे. मुरुडला 2.5 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून या संपूर्ण किनाऱ्यावर तेलाचे गोळे दिसत आहेत. खोल समुद्रातून वाहून आलेले तेल वाळूत मिसळल्यामुळे त्यांचे गोळे तयार झाले आहेत. हे गोळे संपूर्ण समुद्रकिनारी पसरले आहेत, त्यामुळे स्थानिक मच्छीमारांसह नागरिक आणि पर्यटकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील काही समुद्रकिनारी दर 3 महिन्यांनी तेल तवंग येतो. त्याचा शोध घेऊन तो रोखण्याचा शासनाच्या मत्स्य विभाग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि अन्य यंत्रणांनी प्रयत्न करावा, अन्यथा हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला जनआंदोलन करावे लागेल, असा इशारा भाजपचे फिशरमॅन सेलचे अध्यक्ष ॲडव्होकेट चेतन पाटील यांनी दिला आहे. पाली खोपोली राज्य महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसांगणिक अत्यंत पिकट होत असताना दिसत आहे. सलग सुट्ट्यांमुळे अनेकांनी फिरायला जाण्याचा बेत केला असल्याने मुंबई आणि पुण्यावरून आलेल्या असंख्य पर्यटकांच्या पाली फाटा ते इमॅजिका या जवळपास 3 किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा गुरुवारी लागल्या होत्या. त्यामुळे रणरणत्या उन्हात त्रासलेले प्रवासी वाहतूक कोंडीत अधिकच बेजार होताना दिसले. जागोजागी सुरू असलेले धीम्या गतीचे रस्त्याचे काम हे देखील दुखी प्रवाशांना झाली, त्यामुळे लवकरात लवकर या मार्गावरील रस्त्याची कामे करावीत अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे. उरण तालुक्यातील घारापुरी लेणी या जागतिक स्तरावर आकर्षणाचा विषय असून या ठिकाणी कायमच पर्यटकांची वर्दळ असलेली पाहायला मिळते. त्यामुळे घारापुरी ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांतून लेणी परिसरात खासगी सुरक्षारक्षक म्हणून 3 तर बेटावर पर्यटकांना माहिती करून देण्याचे काम करणाऱ्या 28 स्थानिक युवकांना लोकल गाईडची ओळखपत्रे देण्यात आली आहेत. सर्व गाईड बेटाच्या इतिहासाबद्दल अधिकृत माहिती पर्यटकांना देतील. यासाठी लवकरच याबाबत भारतीय पुरातत्व विभाग, भारतीय पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट घेऊन चर्चा करण्यात येणार आहे. पनवेल तालुक्यातील शेलघर करून गव्हाणच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याचे काम सिडकोच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्याचनुसार या कामाची माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी पाहणी करून आढावा घेतला, तसेच आवश्यक त्या सूचना दिल्या. पाहणीवेळी ज्येष्ठ नेते वायटी देशमुख, गव्हाण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच विजय खरत, उल्वे नोड महिला मोर्चाच्या अध्यक्षा योगिता भगत, उषा देशमुख यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
पनवेल तालुक्यातील कोळवाडी येथील डॉक्टर समीर आगलावे यांना इंग्लंडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याकरिता आर्थिक मदतीची आवश्यकता होती. त्या अनुषंगाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ या सेवाभावी संस्थेकडून त्यांना 2 लाखांची आर्थिक मदत करण्यात आली होती. आपले शिक्षण पूर्ण करून डॉक्टर समीर आगलावे सक्षम झाले असून त्यांनी या मदतीचा परतावा केला आहे. या रकमेचा धनादेश त्यांचे वडील श्रीपद आगलावे यांनी ज्येष्ठ नेते वायटी देशमुख यांच्याकडे शुक्रवारी सुपूर्त केला. आर्थिक मदतीचा परतावा करत डॉक्टर समीर श्रीपद आगलावे यांनी युवा पिढीपुढे आदर्श ठेवला असल्याची प्रतिक्रिया वायटी देशमुख यांनी यावेळी दिली. पनवेल महापालिकेचे नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच प्रभागात अनोखे आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. त्याअंतर्गत त्यांनी माझा प्रभाग माझा परिवार या अनुषंगाने प्रभागातील नागरिकांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी सुसंवाद साधण्याच्यासाठी चाय पे चर्चा विथ विक्रांत पाटील हा उपक्रम जनसेवा कार्यालयात राबवला. एक कप चहासोबत आपल्या समस्यांवर काढू मार्ग अशी अनोखी टॅगलाईन या उपक्रमाला देण्यात आली होती. यावेळी त्यांनी रस्ते नाले उद्याने महापालिकेतील कामे नोकरी आणि शाळा कॉलेजमधील प्रवेश अशा विविध विषयांवरील सूचनांवर विक्रांत पाटील यांनी नागरिकांच्या बरोबर चर्चा केली. आयपीएलच्या बायोबबलमध्ये कोरोनाने एंट्री केली आहे. दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहाट यांना कोरोनाची लागण झाली असून आयपीएल समितीने शुक्रवारी याबाबतची माहिती दिली. पॅट्रिक फरहाट सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. कोरोना महामारीमुळे आयपीएलचा गेला हंगाम प्रभावित झाला असून उर्वरित सामने दुबईमध्ये घेण्यात आले होते. तसेच 2021 यष्टीरक्षक वृद्धिमान सहा आणि फिरकीपट्टू अमित मिश्रा यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्यामुळे आयपीएलचे सामने स्थगित करण्यात आले. आता पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केल्याने आयोजकांची चिंता वाढली आहे.